आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळालं असतं का? जी आर वर जी आर, जी आर वर जी आर आहे. दिसला धनुष्यबाण का दाब बटन, दिसला धनुष्यबाण दाब बटन, टॉय 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 मशीन वाजणार आहे. अरे उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे, सांगाय लागत नाही. तुम्हाला सगळ्याला माहीत नसेल, आमचं बघून इंग्लंड देशाच्या खासदारांनी उठाव केला आणि पंतप्रधान काढून टाकला. कशाला आता वाट बघायची? काय मामलेदाराला बोलवा इथं, त्याला मोजा म्हणावून जाहीर करू टाका सुहास बाबराला आमदार. 7,500 ते 8,000 भावे आमदार महाराष्ट्रात हिंडत्यात. महाविकास आघाडी जी सुटली का नाही तुम्हाला सांगतो. सगळे नेता आहेत, उद्धव साहेब आहे, ते पवार साहेब आहे, सगळे साहेबच आहे ती सगळी. पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलंय. भंगारचा पडीक माल कुठं आहे तेवढा उचलत्या ते. इनकमिंग झालं, इनकार कसलं इनकमिंग काय? महाराष्ट्रातला तमाम मतदार इनकमिंग एकनाथ शिंदे एका नावाभोवती झालेला आहे. आता कुणाचं काय चालत नाही, सगळ्यांनी घ बसा, शांत राहा. गुडघं दुखवून घ्यायचं आणि हातात बावटं सोळायचं संध्याकाळी सारखं, असं करून असं करून काय याचा फायदा होणार? जनतेच्या हृदयावर ज्यांनी 2.5 वर्षात रात्रंदिवस काम करून स्वतःचा आधी राज्य मिळवलं ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे. तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न, असंख्य उदाहरणं आहेत. जी आर वर जी आर, जी आर वर जी आर आहेत. भाषणात सांगताना काय सांगून काय नाही होत. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळालं असतं का? आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिलं माफ झाली असती का कायमची? आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर 200 कोटी जळीताचं पैसे शेतकऱ्याला मिळालं असतं का? आम्ही जर गेलो नसतो तर माझ्या मुलींना MD MBBS IAS SP होण्यापर्यंतचं शिक्षण सगळं मोफत करायचा निर्णय झाला असता का? शिंदेसाहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, राज्याचे मालक तुम्ही आज आहात. कशाला आता वाट बघायची? काय मामलेदाराला बोलवा इथं, त्याला मोजा म्हणावून जाहीर करून टाका सुहास बाबराला आमदार. मते बी घ्यायला नको, पेट्या बी नको, ती यंत्रणा बी नको, डळडळी ते दिसायला लागलं. आता काय शिल्लक राहिलंय का? कशाला 2 महिने का आम्ही ते सुहास बाया म्हणला इथं की भावी तेवढं मला म्हणू नका. मला तिथं सांगितलं, हेलिपॅडवर सांगितलं, बापू मला भावी म्हणायचं नाही. तुम्ही 7,500 ते 8,000 भावी आमदार महाराष्ट्रात हिंडत्यात. निवडून येणार 288. आता राहिलेलं भावी कुठं नेमकं घालवायचं सांगता का मला? आणि 10-12 जण मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री, 10-12 पोस्टर आहेत. अरे उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे, सांगाय लागत नाही. महाराष्ट्रात जनतेने निर्णय घेतलेला आहे, फक्त मताच्या पेटीपर्यंत जायचं आहे. दिसला धनुष्यबाण का दाब बटन, दिसला धनुष्यबाण दाब बटन, टॉय 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 मशीन वाजणार आहे. शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे, यात मात्र कोणी शंका बाळगू नका. जे जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व आहे ते नेतृत्व परमेश्वराला सुद्धा हटवता येत नसतं. म्हणून अनेक भक्त परमेश्वरापेक्षा मोठे झालेले. जगाला हादरवून टाकणारा आम्ही हा उठाव केलेला. ह्या उठावानंतर इंग्लंड देशातसुद्धा असा उठाव झाला. तुम्हाला सगळ्याला माहीत नसेल, आमचं बघून इंग्लंड देशाच्या खासदारांनी उठाव केला आणि पंतप्रधान काढून टाकला. तर आम्ही काय वाट केले? उठत्या सुटत्याची 50 खोकी 50 खोकी आकडा बारका तर करण्याचा, आता जरा मोठा तर करा की पेटवा काहीतरी. एकाच आकड्यावर कसं बसला आहे? दिल्ली दाडे, महाराष्ट्रात दाडे आहे आणि आमची बी दाडे आहे. अजिबात हटत नाही आम्ही, काय काळजी करू नका. तुम्ही किती वेळ अडवाया, किती जणाला यायचा आहे? माझ्याएवढं तर राज्यात कोण पडलंच नाही. आमच्या गणपतराव देशमुखाचं साहेब सगळ्यात ज्यादा निवडून आलेलं रेकॉर्ड आहे सांगोल्याचं. सांगोल्याचं सगळ्यात पडायचं रेकॉर्ड बी आमचं सांगोल्याचंच आहे. ते आम्ही काय दुसऱ्याला जाऊ दिलं नाही.
काय झाडे, काय डोंगर, काय हॉटेल, समजा काय ओके आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ओके आहेत,